लाईक, सबस्क्राईब अँड गेट नोटिफाईड. इलेक्शन 7 तारखेक असा. भितले गोंयतले 2 खासदार निवडून येतले. हांकां मतां गोंयची जनता दितली. त्या जनते कडेन म्हजी मागणी आसा, जे कॅन्डिडेट म्हादय बचावाचे काम करतले आणि म्हादय पासून पार्लमेंटान आवाज उक्तो करतले, त्या कॅन्डिडेटाक मतां दिवची. आणि हे करताना जर म्हादय वाचला, दीस इज द लास्ट नेल इन द कॉफिन, जर म्हादय वाचली ना जाल्यार गोंयचेर खूप वाईट परिणाम जातले. पहिली म्हणजे पहिलीच थंय झाडां मारतात, मायनिंग चालू असा भिंगड अभयारण्याकडे लागी थंय, आणि तातून जर ही न्हय आटली असत जाल्यार ती जमीन इतकी सेझमिक सेन्सिटिव्ह असा की थंय अर्थक्वेक जाव येता. असे जर भूकंप झाले असत जाल्यार गोयच्या राज्याचेर खूप वाईट परिणाम जातलो. जे किती झाले जोशीमठान उत्तराखंडात चामोली जिल्ह्यात, त्याच प्रकारचे वातावरण किंवा त्याच प्रकारची परिस्थिती किंवा दुस्थिती गोयात निर्माण जाव येता. आणि गोयचे अस्तित्वच ना जातले. गोयचे सगळे लिडर सांगतात की हे आध्यात्मिक हब जावचे, हे एज्युकेशनल हब जावचे, हे रिलिजियस हब जावचे, हिस्टॉरिकल हब जावचे. मधी मधी अशेंय दिसता की हांकां कोळसा हबय करपाचे आसा काय कितें म्हणून नकळ. आणि अशें जर हे सगळीं हबां हांगा जाली आसत जाल्यार तांकां उदक जाय पडटा. हे उदक ते खंयच्यान हाडटले? तेन्ना हे सगळे प्लॅनिंग करचे पयली सरकारान विचार करूंक जाय तो हांकां उदकाची पुरवण कशी करतली. पहिलीच गोवा ही डिफिशियंट स्टेट उदकाच्या बाबतीत. आणि आता आम्ही पळयलां की गोय सरकारचेच रिकॉर्ड सांगता की उदकाची पातळी आणि उदकाचो साठो देविल्लो असा, पण तरी असताना भिवू नका, उदक तुमकां पावतले हेही ते सांगतात. पण खरी परिस्थिती अशी भयाची असा, कित्याक आम्ही काय दिसा पयली म्हादयची भिमगडात गेल्ली, सॉरी भिमगडात कृष्णापुरात गेल्ली, त्यांना परिस्थिती पळयल्या की उदकाची पातळी खरीच कमी झाली असा. अशा परिस्थितीन उदकाची परिस्थिती जर अशी झाली असत जाल्यार आमकां फुडें कितें जातलें हाची कल्पना करूं नजो. गोंयची एकच नदी. वॉच ऑन हेरल्ड टीव्ही.